शेवटी तो उसके बाद क्या हुआ कि वो 1000 रुपए का ऐसा चेक दिखने लगा आग के सामने, फिर जोश आया, फिर बना दिया सब बावलिया। मरा तो कंठाला आत्मा ही आला। हाँ। मजा आली मजा। अच्छा हमको भी इनको दिखाना है ना, हमेशा टोकते रहते थे लाचो काम की नकाश की, अब इनको बताएंगे कि लाजो भी है काम के। जो बंदा है कंपनी का रणदीवे, रणदीवे हाँ वो आया नहीं अब तक। आएगा ना, आएगा ना। पता नहीं हमको तो ऐसा लगता है कि हमारे पैसे डूब गए, आप फंस लो या मैंने। हाँ मैंने आशा करू नको, आपने कड़े नंबर है ना, मैं फोन करते थे। लगा लगा फोन लगा, मैं करती। आया तो लगा 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 नहीं स्विच ऑफ मतबल मुझे बंद है फोन। अच्छा फेंक दो गटर में, कहा इस्तेमाल कर रहे हो। अच्छा हाँ फोन नहीं, क्या रणदीवे का फोन बंद लगता है। हे भगवान, अब हाँ अपन जाऊँगा कब पुलिस स्टेशन ला। हाँ चलो कुठे निघालात? ल आला इतना लेट एलएटी ट्रैफिक मध्ये अडकलो होतो। तो तुहार फोन भी नहीं लग रहा था। हो ना बैटरी गेली, स्विच ऑफ झाला लगेच। हाँ तो हम जो डर गए थे ना। नहीं बर झालं तुम्ही इथे आलात, नहींतर आम्ही आता चाललो तो पोलीस स्टेशनला। एवढ्या त्याची काही गरजच पडणार नाही। बॉक्स कुठे आहेत? चेक चेक उद्या, चेक उद्या येतो। अरे लेकिन अरे हमरी राजू आता हाँ
का हुआ? पेट में दर्द है? कुछ बताना चाहती हो? बता बता बता। ठीक है, हम जाते हैं। ऐसे सुनो, हम बिजनेस का व्यवसाय करने वाले हैं। क्या हुआ? बिजनेस माने व्यवसाय मालूम है। अरे नहीं नहीं, उस पर नहीं हंसे। तो काहे हंसे? तुम बिजनेस करने वाले हो ना, इस पर हंसे। कौन सा बिजनेस कर रही हो? बाहुल्या बनवायचा। अच्छा? हाँ, दिवसाला 50 बाहुल्या बनवल्या कि 1,000 रुपये मिळणार आहेत। 1,000 रुपये? हाँ। कौन पगला देगा 1,000 रुपये? तो कंपनी वाले दे देंगे हमको, हमने डिपॉजिट किया है। क्या किया है? DIP ZIT डिपॉजिट। डिपॉजिट किया है? हाँ। कितना किया है डिपॉजिट? 3,000 रुपये। गए पानी में 3,000 रुपये। अरे ऐसे क्यों बोल रहे हो? किसका आइडिया है ये? यामिनी। बहुत अच्छा है। मतलब हम दोनों ने तय किया है कि हम बिजनेस का व्यवसाय करेंगे। बल्ला, अरे कुठे फिरशील ही पापा? बल्ला भाजी नाही। काय रे, काय झालं अवला अवला करायला? काय झालं? माझं नुकसान केलंयस तो। माझ्यामुळे नुकसान? तुझ्या मूर्खपणाचं खापर माझ्यावर फोडू नकोस। माझा मूर्खपणा काय? अरे तुझ्या बायकोने माझ्या बायकोला फसवलं आहे। आता हा काय नवीन मुद्दा काढलायस तू? नवीन मुद्दा? तुझ्या बायकोला विचार। तुझ्या बायकोने माझ्या बायकोला बिझनेस मध्ये पैसे गुंतवायला कशाला सांगितलंय? काहीतरी बोलू नकोस यामिनी, असं काहीही करणं शक्य नाही। नाही नाही, तुझ्या बायकोने सांगितलं असणार माझ्या बायकोला बिझनेस करायला। तुझ्या बायकोला सांगितला होता कोणी हा बल्लाळपणा करायला? बल्लाळपणा म्हणजे काय? मूर्खपणा। यामिनी, यामिनी। हा, आले आले, बोला। काय म्हणतोय हा? कोण कोण काय? हा बिरजू, तू आणि लाजोनी मिळून काहीतरी गृह उद्योग व्यवसाय सुरू केलाय म्हणे? हो। मग हे मला का नाही सांगितलंस? का नाही सांगितलं म्हणजे सांगायला आले होते तुम्हाला, पण तुम्ही काय ऐकूनच घेतलं नाहीत माझं। आता त्याला काय उत्तर देऊ? बल्लाळ, आता का रे, बोल बोल, आता का वाचा बसली तुझी? अरे व्यवसाय काय फक्त तुम्हीच करायचं का? आम्हाला काय व्यवसाय करता येत नाही की काय? अरे कर ना, धंदा कर, बिझनेस कर, वाटेल ते कर, पण माझ्या बायकोला कशाला मध्ये घेतोस? तुझ्यामुळे माझं जे नुकसान झालेलं आहे ते तुझ्याकडनं वसूल केल्याशिवाय राहणार नाही बल्लाळ, लक्षात ठेव। काय किती भांडवल आहे घ्यायचं? 3,000 फक्त। हा फक्त 3? अरे फेकतो 3,000 तू? 3? मला न विचार तू 3? पडला आपी ना। आहो, चुकलं माझं, मी सॉरी म्हणते ना। मी सांगायला आले होते तुम्हाला, तुम्हीच माझं काय ऐकून घेतलं नाही। काय ऐकून घेणार? काय ऐकून घेणार? तुझा तो भाऊ आणि त्याचे ते धंदे, बापरे, काय तो म्हणे राजहंसाच्या अंड्याचा बिझनेस करतो, काय गे किती तपा? दादाच्या बिझनेस बद्दल नाही, माझ्या बिझनेस बद्दल बोलते मी, सांगणारच होते, पण तुम्ही माझं काहीच ऐकून घेतलं नाही। कसं ऐकून घेणार सांग? दर वेळेला तो काहीही बोलायला लागला कि तू त्याची री ओढतेस, माझा दादा असा, माझा दादा तसा करून। मला वाटलं ह्या वेळेला तसंच काहीतरी चाललंय, मी कसं ऐकून घेणार सांग? आता आता ऐकता का? या बिझनेस मध्ये खरंच फायदा होणार आहे आपल्याला। हो, म्हणजे दिवसाला 50 बाहुल्या जर का जोडल्या ना, तर 1,000 रुपये मिळणार आहेत, आणि तो उद्या आणून देणार आहे 1,000 रुपयाचा चेक। यामिनी, उद्या तो माणूसही येणार नाही आणि तो चेकही मिळणार नाहीये, लिहून दे माझ्याकडून। काय बोलताय तुम्ही? अगं त्यांनी तुम्हाला गंडवलंय, कळत कसं नाही तुम्हाला? तुमच्या दोघींकडनं 3,000 रुपये घेतलेत आणि तो लंपा झाला, पसार झालाय आता। अहो खरंच असं झालं तर? तर काय, काही नाही, आपले पैसे अक्कल खाती जमा झाले असं समजायचं, बुडले। म्हणजे 3,000 रुपये बुडले? बुडले, गंगाजळी गेले असं समजायचं, कळलं? आणि आता तरी शहाण्यावा याच्यातनं। नाही असं काय पैसे बुडणार नाहीत आपले, तो उद्या चेक घेऊन येईल 1,000 रुपयाचा खरंच। यामिनी, अगं कशावर आणि काय विश्वास ठेवतेस तू?
झालं गेलं गंगेला मिळालं विसरून जाते 3000 रुपये. तुझ्या मनशांतीपेक्षा जास्त आहेत का 3000 रुपये? नाही ना. जाऊ दे, गेले. झोप शांतपणे, झोप आता. आएंगे? कोई नहीं आएगा. आएंगे, मेरे पैसे आएंगे. राधे सी रहना. अच्छा कसं 50 भावल्या केले आहेत मी. 50 10 5 वेळेला. पता है, पता है. 50 भावला. हा, किसने मदत के? चेकाला चेक चेक आला. ये कमीना, ये कमीना है. मला कशाला मारता है? तुझ्यामुळे नुकसान झालंय आमचं. 3000 रुपये तुला भरून द्यावे लागतील माझे. हा, मग पगारातनं कापून घ्या ना. ते तर घेणारच आहे मी. आपण कापल्यानंतर उरलेलं पगार पण द्या ना. लाथा खातो तुझ्या कमरेत. थांब. ए भगवान, चुप करो तुम लोग. आप थोडी देर इंतजार का वेट करो. वो आएगा. कोई नहीं आएगा. जरूर आएगा. मैडम देखो आ गया. लाजवंती पाठक, तुमचा पहिला चेक. रुपये फक्त 1000 या. टाळ्या टाळ्या लगेच. धन्यवाद. ह्या आणखीन पावल्या. ह्या बनवा तुम्ही एकदम व्यवस्थित आणि आणखीन पैसे कमवा. येतो येतो. देख रहे हो, हमरा पहला चेक. बहुत पैसा है हमरे पास. अग यामिनी, मला तुला ओरडू तरी दे, नंतर रड, मग भोकाड पसर. अय भोकाड, अत्या भोकाड असं पसरायचं नसतं. मी सांगते कसं पसरायचं. अग ए रुबी, गप्प बस. अरे अश्विन, काय रे? तरी मी तुला सांगत होतो, हे असले नसते उद्योग करू नका. काही तू माणूस वगैरे येणार नाही पुढच्या वेळेपासून. ना जरा जबाबदारीनी काळजीने वागा. किती नकारात्मक बोलताय. रडते बघा पिक्चर ती. त्या मी काय कोण आहे? काय झालं? नमस्कार. कोण आपण? मी रमाकांत रणदिवे. कोण? रमाकांत रणदिवे. रमाकांत रणदिवे मी सांगितलं होतं ना तुम्हाला. ओ बर 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 बर. मी यांचा चेक द्यायला आलोय. हा बघा, यामिनी पाठक यांच्या नावाचा 1000 रुपयांचा चेक घ्या. चेक आला आला आपला चेक. अरे वा वा वा, चांगला आहे, चांगला आहे तुमचा व्यवसाय. अहो चांगला म्हणजे काय, आमच्या ह्या व्यवसायामुळे कित्येक बायकांचे संसार काय वाया गेले. नाही, देशोदडीला लागले. नाही, मार्गी लागले. बर, छान छान छान. चांगलं काम करताय तुम्ही, चांगलं काम करताय. थँक्यू थँक्यू. मला खूप आनंद झालाय. अगं आनंद मलाही झालाय. या आनंदाच्या भरात मला एखादी अशी कविता म्हणाविषयी वाटते आहे. काय तुम्ही कविता करता? मी सुद्धा कविता करतो. हा ऐकू. आपण नंतर कधीतरी भेटूया. हा ठीक आहे, येतो. वा वा वा, छान छान, चांगला व्यवसाय आहे. हा खरंच चांगला आहे बिझनेस. मी सुद्धा करीन. माझ्या दुबईतले कॉन्टॅक्ट वापरतो, वाढवू बिझनेस आपण. मी पण वडापावच्या गाडीवर बाहुल्या बनवत जाईन. मला पण करायचा हा बिझनेस. मामा, आमचे सुद्धा पैसे भरा ना तुम्ही. भरू भरू, सगळ्यांचे पैसे भरू. चांगला व्यवसाय आहे. यामिनीचे महिना अखेरीस जे सगळे पैसे येतील ना, ते सगळे पैसे आपण ह्याच धंद्यात गुंतवूया. हा चालेल. चांगलंय चांगलंय. देख. अच्छा
लेकिन उल्टा पकड़ा है। अरे उल्टा हो या सीधा, पैसे तो बैंक तक पड़ना रहे ना। अच्छा है, अच्छा लग रहा है तुम कमा रही हो पैसा। हम भी सोच रहे हैं कि हम भी डालें। का पैसा? हाँ। कहाँ पे? धंधे में। हाँ हाँ तो डालो, भरपूर फायदा है, गुंतवा पैसे। हाँ। तो पैसे पैसे हो जाएंगे अपने पास। नहीं वैसे बहुत पैसा है हमारे पास, कोई जरूरत नहीं है, लेकिन पैसे से पैसे जुड़ जाता है और कमा लेंगे। साहेब तुम्ही मला म्हणाला होतात ना माझे पैसे कापणार तुम्ही म्हणून, आता बिंदास कापा पैसे। पण एक लक्षात ठेवा, एक रिक्वेस्टच्या कळकळीची विनंती आहे, ते पैसे तुम्ही माझ्या नावानेच गुंतवा। हा साहेब माझ्या पण नावाने गुंतवा। हा गुंतवणार गुंतवणार, तुमच्या नावाने पैसे गुंतवतो। देखो मेरा हमेशा सपोर्ट है धंधे के लिए। ऐसी सुनो, और अगर हम मेंबर जोड़ेंगे ना, मेंबर तो कमीशन मिलेगा। अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे मी मेंबर जोडली तर मला पण कमिशन मिळेल ना? नहीं देख क्या है, तू पहले से ही हमारा मेंबर है। हाँ। मतलब तोरा पैसा हमें ही मिलेगा। असं आहे होय, मग काय मी माझ्या ताईतल्या सगळ्यांना सांगतो ना मेंबर व्हायला। मी पण माझ्या जेल मधल्या सगळ्या मित्रांच्या बायकांना सांगतो पैसे गुंतवायला, त्यांनी सगळ्यांनी गुंतवले तर मला पण जास्त मिळतील ना। बहुत बढिया। और बात ये है, तुम्हाला जे कमिशन मिळेल त्यातनं आम्हाला पण कमिशन मिळेल। नाही मग मी नाही देणार। ठीक आहे तो 3,000 रुपया नहीं दूंगा मैं तुम्हें। नहीं नहीं मम्मी देना। फोन कर रमाकांत के बच्चे को और 9,000 रुपया ले जाने के लिए बोल। रमाकांत क्या हुआ? हेलो। हाँ रमाकांत। हाँ मी लजवंती पाटक यांच्या घरातून बोलतोय, आम्ही तिघं मेंबर व्हायला तयार आहोत, तुम्ही येताय ना? या म्हणाले, येतो येतो म्हणाले। जाने ये रमाकांत कब आएगा? अरे आइए आइए रमाकांत जी। नमस्कार। कैसे हो? सब कुशल मंगल है? धंधा कैसे चल रहा है? डूब गया? बस तो चल रहा है। अच्छा अच्छा, चलेगा ना धंधा? जी नहीं नहीं मतलब बहुत दिन चलेगा ना धंधा? म्हणजे काय? हे बघा, जो पर्यंत प्रेम आहे जगात तो पर्यंत बावल्या कपणार। कैसे कैसे? म्हणजे जगात प्रेम आहे म्हणजे लग्न होणार, लग्न होणार म्हणजे मुलं होणार, मुलगा झाला तर प्रॉब्लेम आहे, पण मुली झाल्या तर बावल्या कपणार। बीच में कसं धंद्यामध्ये थोडं तरी सरळ बोलावं लागतं ना। अच्छा अच्छा, नाही हम आपको क्या बताना चाहते हैं, मैं ये भुजंग और साहेब आपके धंधे में भागीदारी करना चाहते हैं। ये ले लो पैसे। आता तुम्ही काळजीच करू नका, जवळच्या बँकेत जा आणि उघडा खातं। और हम बहुत सारे मेंबर भी जमा करेंगे। अगर भाई भाऊजी तुम्ही सुद्धा गुंतवताय पैसे? हाँ हाँ भाभी हम लगा रहे हैं पैसे। अरे यामिनी तुम्हारे इनको भी बोलो पैसे लगाने के लिए। अरे क्या लाजो, कितना बोलिया सुनते ही नहीं है। मैंने घसा फोड़ फोड़ के बोला, मैंने बोला कि पैसे तो ये रहे हैं ना, तो फिर अविश्वास काय को दिखाते हो? ए यामिनी काहे इतनी हिंदी की परीक्षा ले रही हो? मराठी में बोलो समझ में आएगा। हमसे है कसे ठाउके ना, इतना ही बोलना था? हिंदी में कितना बोला? तेंते सुना हे क्या हे तुमसे चेक? अगर भाई चेक? अरे वाह चेक भी आ गए, हमरे चेक कब आएंगे? काळजी करू नका शेठ, तुमचे पण पैसे मिळतील लवकरच। जल्दी देना। हाँ मतलब हम भी कह सकेंगे ना कि अब हमारे पास और भी ज्यादा पैसा है। हमारे पास भी नहीं ये तो।
येतो. जल्दी देना हा चेक. आत्या आता पार्टी पाहिजे. हो देणार की. अरे एकदम जोर शोर से करेगे पार्टी. नको रे मोरे. यामिनी बरोबर. अगं मला एक प्रश्न पडलेला आहे. काय झालं? ह्या भावल्यांचं हे काय करत असतील ते? ग काय होते काय का करे ना, आपल्याला पैसे मिळतात ना. मजा आलं नाही असं कस. बघ ना, या 50 भावल्या तयार करून द्यायचे, ते 1000 रुपये देतात. मग यांना त्याच्यात कमिशन किती सुटत असेल? म्हणजे ह्या भावल्या ते बाहेर किती रुपयांना विकत असतील? हा काय फायदा काय नक्की त्यांचा? अहो तुम्ही काय एवढा विचार करताय या सगळ्याबद्दल? आपल्याला मस्तपैकी पैसे मिळतायत ना. मग झालं तर त्यांनी काही का करेनात, आपल्याला काय करायचंय? अगं तसं नाही, पण हा नक्की काय व्यवहार आहे हे आपल्याला कळायला नको का? नाही बाबा बरोबर आहे तुमचं. या कंपनीचा नेमका झोल काय ना तो मी इंटरनेटवर शोधून काढतोच. झोल? अगं रुबी काय चाललंय तुझं? ए रुबी काय काय लिहितेस काय त्याच्यावर? एम एम का? एम फॉर मोरया. माझं नाव कशा लिहितेस? असच मला वाटलं म्हणून लिहिलं. अगं ए यामिनी आवरीला हा तुझी कामं वाढवून ठेवेल ही. रुबी रुबी ठेवून द्या बावली. हा आजचा टार्गेट मला कम्प्लीट करायचंय. ठेव ना बाबा ठेव ठेव. नको माझी कामं वाढवूस. ठेव म्हटलं ना एकदा. ठेव बघू. हा शांत देवासारखं बसून राहायचं. हा हा हे तुमचे चेक. अरे बाबा देखो देखो हमरा चेक आ गया. देखो हमरा अगला चेक आ गया. दुसरा चेक आ गया. नाही 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 तुम्हाला आधी चेक दिला ना, यांची सुरुवात आहे म्हणून यांना चेक दिले. तुम्हाला 15 दिवसानंतर. हाय दैया 15 दिन के बाद. हे भगवान 15 दिन के बाद तो नहीं चलेगा भैया. नाही मला काय प्रॉब्लेम नाही आहे, मी रोज येईन चेक द्यायला. पण उद्या बँकेने विचारलं तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, त्याचं काय? हा अशी बात है. चलेगा चलेगा 15 दिन के बाद चलेगा. 15,000 रुपये मिळेगा ना. आणि कमिशन वेगळं. पैसेच पैसे. तुम्हाला पण बरं मला पण बरं. चला येऊ मी. या आता. चेष्टा नको. नाही येतो. 1000 रुपयाचा चेक मिळाला. लय आनंद झाला. खूप दिवसाने बघितला ना चेक. दिवसांनी वर्षांनी. जा बँक मध्ये डाल क्या. गोद में बैठे का? अरे बुजांग कितने खुश है देखो. हैप्पी. क्या हैप्पी? खाली 1000 रुपये का ही चेक मिला है. फिर कदे मुठे होणार काय माहिती. अब 15 दिन के बाद हमारे पास आएगा 15,000 रुपया और उसका कमीशन मिला के होगा 25,000 रुपया. तब हम कह सकेंगे हमारे पास थोड़ा बहुत तो पैसा है. क्या गिन रही हो? अरे कुछ नहीं, वो अपने रिश्तेदारों की गिनती कर रही हो. घर में कुछ है क्या? अरे नहीं नहीं, ये जो अपना बिजनेस है ना वो उनको बताऊंगी तो वो भी पैसे कमाएंगे. वो पैसे कमाएंगे तो मेरे को भी कमीशन मिलेगा ना. लाजो आज हम बहुत खुश हैं, हमें तुम पर नाज है. हमको मालूम था कि आप ये कहेंगे. आज तुम लग रही हो एक बिजनेसमैन की पत्नी. हटो, हम कोई पत्नी बिजनेस नहीं रहे अब. अरे अब तो हम बिजनेस वुमन बन रहे हैं. UMAN वुमन. अच्छा अच्छा एक बात कहूँ. बोलो. पहिल्यांदा जेव्हा घरामध्ये बाहुली आली होती आणि तेव्हा जो आनंद झाला होता तेवढाच आनंद मला आताही होतो आहे. हाय दिया, ये बाहुली का बिजनेस तुमने पहले कब किया था? अरे समझ नहीं रही हो तो. का महुआ नावाची एक बाहुली घरात आली होती ना. वैसे ती जसा आनंद घेऊन आली होती तसाच आनंद या खोट्या बाहुल्या पण घरामध्ये घेऊन आलेल्या आहेत. सच में मुलीचं सुख मुलीचं सुखच असत. त्याची तुलना नाही होऊ शकत कशाशी.
और एक बार चाहिए वो सुख। हाँ वो हटो। अरे बिजनेस वुमन, पता है हमें तुम्हारे पास बहुत पैसा आने वाला है। आता अपन लय पैसे कमावना, आणि पहिले पैसे आले ना कि मी आधी एक औषध विकत घेणार। ए बाळा का जीव देतोयस? नको असं का करतोस? ए भुजंग, अरे विष नाही काय, मग उंची वाढवायचं औषध विकत घेणार। आधी मी माझी उंची वाढवणार आणि मग लग्न करणार, म्हणजे समाजात सुद्धा माझी उंची वाढेल। अरे वा, मला पैसे मिळाले ना मी कसलंच औषध नाही घेणार, डायरेक्ट डायरेक्ट लग्नच करणार आधी। आणि मुलीकडच्यांना सांगणार माझा ना बाहुलींचा बिझनेस आहे। मी पण ना लय मेंबर आणणार, पहिले पैसे भेटले की परत गुंतवणार, अजून बाहुल्या विकत घेणार, बायकोच्या नावाने सुद्धा गुंतवणार आणि त्यातून सुद्धा पैसे कमवणार। माझ्याकडे पैसे आले ना तुला सांगतो रावसाहेब, आधी ना आधी नाही भंगार नोकरी सोडणार, सोडून देणार आणि माझा स्वतःचा भंगाराचा धंदा सुरू करणार। म्हणजे तू गद्दारी करणार? काय गद्दारी काय? अरे राब राब राबायचं आपण, आणि त्याचा मोबदला काय मिळतो आपल्याला? मोबदला? अरे पगाराच्या दुप्पट पैसे ढापतोस तू साहेबांचे, मग कसा देणार ते पगार तुला? पगार वेळेवर मिळत नाही म्हणून लाच घेतो माणूस, पगार वेळेवर मिळत नाही म्हणून चोरी करतो माणूस, कुणी पगार देता का पगार असं म्हटलं तरी कुणी देत नाही, मग काय करणार, चोरी करावीच लागते, ढापावंच लागत। नाही नाही माझं ठरलंय, आपलं ठरलंयच, आता भंगाराचा धंदा सुरू करणार आणि त्याबरोबर आपली स्वतःची डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू करणार, डिटेक्टिव्ह भुजंग बाहुलीवाले भंगार किंग। मस्त, आणि अशी मोठी पाटी लिहिणार या नावाची आणि त्या बिरजाला बसवणार तिकडे दारात वॉचमन म्हणून, आणि सांगणार चाल पाणी आण, चाल पाणी आण। पाटी बघ कोण आहे? कोण आहे पाटी? पाटी मालिक, आपकी क्या सेवा करू? बरफुरेदार कुछ नाही, मैं तो ऐसे ही बक बक कर रहा था, नहीं का पाणी आणू बाजायला? नाही सर, खरं मी काही का काम काम पे रखेगा मुझे काम पे रखेगा? हा किसे किसे? ए ए पांदे 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 500 काही का? आज मी पण मारतो। सूर्यग्रहणाला पृथ्वीवर पडते चंद्राची सावली, हा सूर्यग्रहणाला पृथ्वीवर पडते चंद्राची सावली। आणि मामा आपल्याला मिळाली आहे परत आपलीच बाहुली। हा काय? हो माझा ना एक प्रॉब्लेम आहे। रुबी प्लीज, आत्ता मी इथे कविता करतो आहे, तुझे जे काही प्रॉब्लेम असतील ना तुझ्या आत्याकडे घेऊन जा, मला त्रास देऊ नकोस। अहो मामा तिला समजणार नाही माझा प्रॉब्लेम। का? अहो तो कळायला ना हुशार माणसाची गरज आहे म्हणून तुमच्याकडे आलीये। चला निदान कोण हुशार एवढं तरी तुला कळतंय, हेही नसे थोडं की। हो असं काय करतोय मामा? माझे बाबा आणि तुम्ही ही दोन माणसंच या जगात सगळ्यात हुशार आहेत माझ्यासाठी। तुझे वडीलही हुशार आहेत का? मग जा त्यांनाच विचारा तुझा प्रश्न। ओ मामा असं नका ना करू, मागच्या वेळेस हुशार माणसांनी सोडवायला पाहिजे असं प्रॉब्लेम जेव्हा मी तुमच्याकडे घेऊन आले होते ना, बघा मागच्या वेळेस मी तुमच्याकडे आणला होता तो प्रॉब्लेम। थांब, काय ते मुद्द्याचं बोल ना। बर मागच्या वेळेस आपल्याकडे भावल्या बनवायला आल्या होत्या बघा, तेव्हा मी त्यावर एम लिहिला होता, एम। रुबी लिहिला असशील, काय तुझी आत्ता काय समस्या आहे? अहो तेव्हा मला आत्या त्यावरून ओरडली पण होती। ते कळलेलं आहे मला, आत्ताची समस्या काय आहे? अहो तर ही तीच भावली आहे। मग? अहो मामा ही तीच भावली आहे, आपल्याकडे परत तयार करायला आली आहे। हो मामा ही शंका ना मला 2-3 दिवसांपासून आलीये, ज्या बाहुल्या लाजू आत्याकडे बनवायला दिल्या आहेत ना त्या बाहुल्या आपल्याकडे बनवायला आल्या आहेत, आणि ज्या बाहुल्या आपल्याकडे बनवायला दिल्या होत्या त्याच बाहुल्या लाजू आत्याकडे बनवायला दिल्या आहेत। काय सांगतेस काय? हो आणि मला करमत नसलं की मी ज्या बाहुल्यांवर खुणा करून ठेवते ना त्या खुणा असलेल्याच बाहुल्या परत आपल्याकडे बनवायला येत आहेत। अच्छा म्हणजे मला वाटत होत तसा काहीतरी घोटाळा आहे, तर तुम्हाला वाटत होत ना?
हवालदार परवांना ताबडतोब कळवायला हवं. हॅलो हवालदार परब. आला छोटा भीम आला. बहुत पैसा है हमरे पास. अयो ये तो बिरजू शेठ चा डायलॉग. अरे बिरजू शेठ चा नाही काय, आता आपला डायलॉग होणार आहे. कारण आपण लय पैसे कमवतोय. कस त्या ठिकाणी तुला काय लॉटरी वगैरे लागली काय बाळा? नाही 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 लॉटरी नाही. आपण एक शाळेत एक बिझनेस चालू केलेला आहे. बिझनेस कुठे सुरू केला बिझनेस तू? अरे घर बसल्या आपण पैसे कमवतोय. तुम्ही सगळे पण कमवू शकता. कसं काय? एक सॉलिड स्कीम आहे. तुम्ही सगळ्यांनी पैसे भरायचे आणि मग खोऱ्यानं पैसा खेचायचा. खोरा म्हणजे फावडा टाइप एक इक्विपमेंट देअर अँड जस्ट पुट इन हँड अँड फावडा टाइप असा खच कन मारेन खचा खच खचा खच ओढायचं असं खोरा नाही काय काय बिझनेस कसं काय? पहिल्यांदा तुम्ही लोकांनी 3000 रुपये भरायची. काय चाललेलं आहे? नमस्ते नमस्ते. खाली बसराय. हा तो चष्मा काढा ती. हा काय रे काय सांगत होता आणि काय ऐकत होता तुम्ही? बिझनेस बिझनेस. बहुत पैसा है हमरे पास. झालं याला इथे बिरजूची लागण झाली. गुरुजी लागण नाही काय मग सावता पैसे कमवतो. हा गुरुजी तोच बिझनेस सांगतोय हाफ तिकीट. काय रे कसला व्यवसाय? बाहुल्या विकून पैसे कमवायचा. आता माझा बँक बॅलन्स किती आहे माहितीये? अयो किती? 8 रुपये. हे रेक 48,000 रुपये. ते पण फक्त 10 दिवसात कमवले. अयो ते 5 झाले की हो. हे किती? 5. आता किती? 10 दिवसात कमवले. हो का? पण बँकेत जमा झाले का ते पैसे? नाही अजून जमा नाही झाले पण लवकरच जमा होतील. मग काय चाललंय? थांबा रे थांबा. काय अरे कुठला व्यवसाय आहे? कोण करत? काही काही चौकशी कराल की नाही? हा चालले लगेच पैसे द्यायला. काही घोटाळा असला म्हणजे? काय घोटाळा बिटाळा होत नाही. तुला काय माहिती रे घोटाळ्याविषयी? आपल्याला कुठे काय माहिती घोटाळ्याविषयी? तेच सांगतोय तुला काहीही कल्पना नाहीये या घोटाळ्यांविषयी. चला आज आपण घोटाळ्यांविषयीच बोलूया. हा मला सांगा कोणाला कुठले कुठले घोटाळे माहिती आहेत? थांबा थांबा थांबा. पहिला घोटाळा ना मी सांगते. मास्टर पोपटरावनी ना पोपटरावनी एकदा मोठा घोटाळा केला होता. मंत्री साहेब महिना भाई कुठं काय बोलायचं कधी कळलं तुम्हाला? नाही नाही हे बघा मी सांगतो. आम्ही कुठलाच आणि कसलाच घोटाळा केलेला नाहीये. त्या ठिकाणी कुठल्याही घोटाळ्याशी आमचा संबंध आलेला नाहीये. अजून कोण सांगेल? गरजी मी सांगतो घोटाळ्याबद्दल. सांग. घोटाळा म्हणजे हा घो म्हणजे नवरा आणि टाळा म्हणजे टाळा. जी बायको आपल्या नवऱ्याला टाळा लावून बंद करून ठेवते त्याला म्हणतात घोटाळा. काय करे अरे काय वाटतेल ते बोलतोय तो. असं काही नाहीये गुरुजी. मी सांगू? हा घोटाळा म्हणजे चूक होणं. बरोबर. हा गुरुजी काल माझ्याकडनं असाच घोटाळा झाला. काय? अहो बायको जाम चिडली माझ्यावर. मी पाणीच भरलं नाही ना गुरुजी. ओ गुरुजी. हा गुरुजी जल्ला घोटाळा झाला. हा तुम्हाला पण कळलं माझा घोटाळा झाला ते? तुझा नाही रे वासाड्या तुझा. गुरुजी तुमचा शक बरोबर निघाला. तो माणूस आहे ना जो बावल्या जोड्याला देतो आणि त्या बदल्यात पैसे देतो तो फ्रॉड निघाला. काय? मग
वो सगळ्यांचे पैसे घेऊन तो पसार झाला काय हो अरे सगळ्यांकडनं त्याने पैसे घेतलेत आणि तो पसार झालेलाय नुसता आपल्या जिथं नाही सगळ्या राज्यात म्हणजे कर्नाटक पासून सगळ्यांकडनं पैसे घेतलंय आणि आपल्या सगळ्यांना गंडवलेलाय त्यानं आणि आम्ही सगळे त्याला स्वतःवाय पोलीस लोक अरे देवा उठवा उठवा त्याला अयो ये किती शून्य आता तेवढेच राहिले की हो बँकेत साहेबांना सांगायला पाहिजे बिरजू साहेब गुरुजी पैसे घेऊन साहेब नको साहेब चुकलो साहेब 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 पण माझी काय चूक आहे साहेब भाभी मा मेरी ही गलती है पता है मुझे तो क्या खुद को मारू मैं सुसाइड कर लो शुभ शुभ बोला तुम चुप बैठो तुझा मुझे धंधा मध्य पैसा गुंतव मी बहुत नुकसान हो गया हमरा देखो तुम टेंशन मत लो वो आएगा वो आता ही होगा पहली बार भी उसको ऐसे ही लेट हुआ था ना हमने फोन भी किया था याद है अरे मैंने भी फोन लगाया बहुत बार लेकिन उठाया ही नहीं उसने 5 घंटा राह देखा हूँ उसकी अरे आता होगा कहीं पे गया होगा लेट गया होगा हा? लेट हो गया होगा हा? आएगा जरूर हाँ उशीर हो सकतो हाँ ए, ए देवानंद भुजंगवा का हुआ अरे मिला रमाकांत मिला बोल ना कमीने बोल एक चांगली बातमी है एक वाईट बातमी है भैया चांगली बातमी अशी आहे की तुम्ही जे मला चेक दिले होते ते मी स्वतःच्या हाताने बँकेत टाकले पण वाईट बातमी अशी आहे की जसे मी टाकले बाउंस झाले ना ते पैसे बुडाले आपले का कहते हो ऐसे कैसे लेकिन हमारे 1000 रुपये तो है पहले अहो तेवढे 1000च मिळाले आपल्याला बाकीच्याचं काय तुम्ही एक काम करा ते 1000 रुपये मला द्या पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि कंप्लेंट करतो द्या हा रुको रुको लागते आहे लागते खबरदार 1 रुपयाला पण हात लावला तार साहेब रमाकांत आला हमारा चेक किधर है चेक हवलदार ये कहाँ पे मिला तो मिला ला तुम्हाला सांगतो बल्लार गुजींच्या हुशारी मुले याला आम्ही पकडू शकलो नाही तर हा आम्हाला गंडवून फुलून जाणार होता कायदा हातात घेऊ नका कायदा कायदा हातात घेऊ नका अरे हवालदार लेकिन हमरा पैसा लिए भाग रहा था ये खरंच मारू नका अमित नाही आहे मला अजून कळत नाही हा रिक्षात बसल्यापासून मी नाही आहे मी नाही आहे कोण नाही आहेस तू अहो तो चोर नाही आहे असं म्हणतोय काय सांगताव काय हा चोर नाही आहे मग जा बाबा तू जा गंडवतोस काय गंडवतो चाल ताबडतोब ह्यांचे पैसे देऊन टाक अहो मी कुठून पैसे देणार कित्येक महिने झाले मला पगार नाही मिळालाय म्हणून हे असले ते करतोय रमा बाळा तुला पगार नाही मिळाला समजू शकतो मी तुझं दुःख त्याची बाजू घेतोस त्याची बाजू घेतो माणसाला पगार वेळेत आणि व्यवस्थित नाही मिळाला ना तर कुठल्या थराला जातात कळतंय ना तू बैठा अब देखो वो हमको कुछ मालूम नहीं है हमारा पैसा हमें वापस दे दो एक एक मिनिट सकाळी 2 क्लाइंट डाले होते त्यांनी 5000 रुपये दिले ते घ्या 5000 रुपया मिल गया है ना 5000 रुपये गावलं तेवढं म्हणा तुम्हाला सांगतो बल्लार गुरुजींनी जर कळवलं नसतं ना तर हा सापडला नसता एवढ्यात हा महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून पळून गेला असता जर मिळतं त्याच्यात समाधान माना आता मी याला घेऊन जातो आणि उद्या कोर्टात उभा करतो आया है बड़ा साहेब ते माझे 3000 आहेत त्यातले 3000 काढून द्या आधी देता हा द्या
चाहिए पैसा पैसा चाहिए, तेरी वजह से इतना नुकसान हो गया, नुकसान हो गया। मला माफ करा ना, मी मी चुकले हो, मला कधीच काही करता येणार नाही। असं अजिबात नाहीये, पण एक गोष्ट लक्षात घे, ज्या कामांमध्ये कमी कष्टात भरपूर पैसे आणि पटपट मिळतात ना, ती कामं एकतर फसवणुकीची असतात किंवा मग बेकायदेशीर। मला मला ठाऊक नव्हतं ना आम्हाला फसवणार आहेत ते म्हणून। कोणी असं सांगून फसवतं का? आणि अर्थात त्यात तुझाही दोष नाहीये ग। आपल्या सगळ्या सामान्य माणसांना नेहमी ना फार पटपट पटपट पैसे हवे असतात, आपल्या सगळ्या इच्छा भराभरा पूर्ण करण्यासाठी, आणि मग त्याचा फायदा ही अशी बदमाश लोक घेतात। आपल्या या लालसेमुळेच त्यांचं फावतं आणि मग ते आपल्याला फसवतात। आजचा अग्रलेख सुद्धा आम्ही त्याच्याच वर लिहितोय, फसले रे नंदलाला, तुमच्यासारख्या असं फसवल्या गेलेल्या बायकांवरच आहे। म्हणजे आपले पैसे गेले? गेले। मला माफ कराव, माझ्यामुळे गेले आपले पैसे। जाऊ दे ग, एवढं मनाला लावून घेऊ नकोस। मला की नाही आयुष्यात काहीच जमणार नाही असं वाटतंय मला। असं मुळीच नाहीये यामिनी, असं नसतंच कधी। कसं असतं, आपल्याला जे येतं ना ते आपण करावं। उगाच दुसऱ्यांनी सांगितलंय दुसरा करतोय म्हणून करायला लागलं ना की मग फसतं सगळं। आधी आपण विचार करावा, आपल्याला हे येत आहे का, यात आपल्याला गती आहे का, आणि हे आपल्याला आवडत आहे का। आणि मग ह्या तिन्ही गोष्टी एकत्र जुळल्या ना, तर मग बघ कुणीही यशस्वी होतच। फक्त त्यासाठी कष्ट करायची तयारी हवी। तू ते ठरव, तुला काय येत आहे ते ठरव आणि ते कर, बघ तू सुद्धा यशस्वी होशील की नाही। आणि त्यासाठी मी कायम तुझ्या पाठीशी उभा राहीन, अगदी खंबीरपणे। अगं म्हणजे काय, आणि आता रडू बिडू नकोस। हा झालं गेलं, गंगेला मिळालं। Yes, sir.